नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रगतशील शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण माहिती घेणार आहोत ते आकाशात विजा चमकत असताना आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयी. विजा चमकत असताना खुल्या मैदानात उभं राहू नका. विजा सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात. झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी अथवा झाडावरती चढू नका. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभं राहणं टाळा. गाव, शेत, आवार, बाग, घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करतात. दोनचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर यावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. अशा वेळी वाहनातून प्रवास करू नका. वाहनाच्या बाहेर थांबणं फारच आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण जवळ बाळगू नका. एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तीमध्ये किमान 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्या. धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका. पाण्याचा नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. याशिवाय त्यापासून दूर राहा. विजेवर चालणारे यंत्र तसेच धातूपासून बनलेल्या वस्तू जसे कृषीयंत्र इत्यादीपासून दूर राहा. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनी, मोबाईलचा वापर करणे टाळा. आकाशात विजा चमकत असताना जीव वाचवणारा नियम जे विजेचा प्रकाश आणि आवाज यात जर 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्हाला विजेपासून धोका आहे. अशा वेळी वीज पडण्याची शक्यता ही 80% असते. वीज तुमच्या आसपासच्या 5 किलोमीटर अंतरावर पडत आहे अशा वेळी सुरक्षित जागेचा आसरा घ्या. शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे. यानंतर आपण बघूया की आकाशात विजा चमकत असताना आपण कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे. शेतात काम करत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा. शेतातील सुरक्षित ठिकाणचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवावा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावरती बसा. पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. एखादे उंच झाड विजेपासून सुरक्षित ठेवायचे असल्यास वृक्षाच्या उंच फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे. पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी. आपले घर, शेत इत्यादीच्या जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत. जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडाचा आसरा घ्यावा. वृक्ष, दलदलीचे ठिकाण तथा पाण्याचे स्रोत यापासून आपण दूर राहावे. मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा एखाद्या छोट्या कमी उंचीच्या झाडाखाली आसरा घ्यावा. असे शक्य नसल्यास जमिनीपासून खालील खोलगट ठिकाणी गुडघ्यात वाकून बसा. चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच राहावे. ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे. पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे. झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे. राज्यातील तमाम शेतकरी बंधूंना 1 जुलै कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.